हिवाळ्यामध्ये घराघरांमध्ये कुळीथांचे रेसिपीज केल्या जातात. तर कुळीथाच्या काही पारंपरिक रेसिपीज आहेत, त्यामध्ये त्याचे पिठलं आणि मोड आल्यानंतर त्याची उसळसुद्धा केली जाते. कुळीथाचे शिंगोळे बनवण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि जिरे. कमी साहित्यात आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. आणि हा कुळीदाचे शिंगोळे जे आहेत हे हिवाळ्यामध्ये अतिशय आरोग्यदायी आहे आपल्या शरीरासाठी. तर आधी मिक्सरमध्ये मिरची लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर मिरची लसूण जिरे आणि थोडं मीठ टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी या वाटणामध्येच कोथिंबीरसुद्धा टाकते. तर ही मिरची वाटून घेतली आहे. तर हे आहे कुळीथ, हे असं दिसतं. त्याला मी स्वच्छ निवडून घेतले आहेत, त्यात खडे असतात ते निवडून घेतलेले आहेत आणि त्याला गिरणीतनं दळून आणलेले आहेत. तर हे गिरणीतनं दळून आणल्यानंतर साधारण मी एक वाटी पिठाचे करणार आहे. तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे. तर एका चाळणीच्या साह्याने ह्याला चाळून घ्यायचं आहे. तर एक वाटी कुळीदाचं पीठ मी असं चाळून घेते. मी फक्त उलग्याचंच पीठ किंवा कुळीदाचंच पीठ घेतलेलं आहेत. यात तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं चमच्याभर ज्वारीचं पीठसुद्धा मिक्स करू शकता. चाळून झाल्यानंतर यामध्ये हा जो मिरची वाटून घेतली ती घालायची आहे. आणि हे थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असे गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षाही थोडासा घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. तर असा हा गोळा तयार आहे. पोळपाटावर छोटे छोटेसे गोळे घ्यायचे. आणि अशा पद्धतीने त्याचे शेंगोळे वळून घ्यायचे आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व शेंगोळे तयार करून घेते. तर असे शेंगोळे झाल्यानंतर त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचाभर उलग्याचं पीठ किंवा कुळीथचं पीठ घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये किंचित हिरवी मिरचीचा ठेचा टाकून आणि पाणी कालवून थोडंसं पाणी कालवायचं आहे आणि त्याची अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये सर्वप्रथम थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे. लसूण लसूण आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर घालायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूणचं जो आपण पेस्ट करून घेतली ती तो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि 2 ग्लास पाणी घालायचं. शिंगोळे शिजण्यासाठी तेवढं पाणी आता लागणारच आहे. आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण आपण
शिंगोळ्याच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेले आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता केलेले हे सर्व शिंगोळे यामध्ये टाकून घेते। शिंगोळे सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित। 5-10 मिनिटं झाली, उकळी व्यवस्थित आली आहे। आणि आता हे जे आपण पिठामध्ये मिरची कालवून पाणी कालवून पेस्ट तयार करून घेतली ती घालायची आहेत। यामुळे काय होतं की हे शिंगोळे अतिशय सुंदर असे घट्टपणा येतो याला। अलगत असे हाताने ढवळून घ्यायचं आहे ते मिश्रण टाकल्यानंतर। साधारण 15-20 मिनिटापर्यंत हे असेच उकळू द्यायचे आहेत, शिजू द्यायचे आहेत मीडियम गॅसवर। आणि मी ह्यामध्ये हळदीचा वापर केलेला नाही आहे, तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हळदीचा वापरसुद्धा करू शकता। तर हे कुळीदाचे शेंगोळे शिजलेले आहेत आणि अगदी तयार आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग।